संपूर्ण देशात सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो, परंतु बहुजन चळवळीतील जे जाणकार कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांचा या शिक्षक दिनाला विरोध आहे. आम्ही आता राष्ट्रसेवा समूहाचे अध्यक्ष राहुलजी पोकळे साहेब यांच्याकडे आहोत. पोकळे साहेब, आम्हाला सांगा की आपला या शिक्षक दिनाला विरोध का आहे? एक लक्षात घेतलं पाहिजे, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त हा शिक्षक दिन साजरा होत असतो. त्यांचं कार्य काय, त्यांचं कार्य जर त्या दिवशी खरंच असतं तर हा शिक्षक दिन मानायला काही हरकत नव्हती. आपण पण लक्षात घेतलं पाहिजे, कोणत्याही जातीय किंवा धार्मिक भेदामधनं आम्ही कोणताही विरोध करत अजिबात नाही. काही लोकांना असं वाटू शकतं की ते ब्राह्मण होते म्हणून आमचा विरोध होतो की काय, असं अजिबात नाही. आमचा उलटा प्रश्न असा आहे, मग महात्मा फुले माळी होते म्हणून तुम्ही नाकारले का? त्यामुळे लक्षात घेतलं पाहिजे चळवळ नेमकी काय. म्हणजे ज्या वेळेस राधाकृष्ण यांच्या बापाचा जन्म झाला नव्हता त्याच्या अगोदर महात्मा फुल्यांनी या देशामध्ये शाळा चालू केल्या आहेत. नुसती एक शाळा नाही चालू केली तर 20 शाळा चालू केल्या व शिकवल्यात. एवढंच नाही तर स्वतःची पत्नी सावित्रीबाई फुले हिला स्वतः शिकवून तिला शिकवायला लावलं. आणि या ठिकाणी मात्र राधाकृष्ण यांनी स्वतःच्या बायकोला सुद्धा शिकवून दिलं नाही. त्यांनी बालविवाहाला महात्मा फुल्यांनी विरोध केला, परंतु राधाकृष्ण यांनी स्वतःच्या मुलीचा लग्न कमी वयामध्ये केलेलं आहे. एवढंच नाही, शिक्षणामधलं महात्मा फुल्यांचं कार्य हे सगळ्या जगाला भारताला दिपवणारं आहे. महात्मा फुल्यांनी शिक्षणाचा पाया त्याच्यामध्ये रचला, सावित्रीबाईंनी रचला, दोघं दाम्पत्याने या बहुजन समाजाला शिक्षण मिळावं. त्या काळामध्ये शिक्षण घेणं अत्यंत दुर्वाह होतं, शिक्षण कोणी घेऊ शकत नव्हतं. अशा काळामध्ये शिक्षणाची जोत पेटवायची, हंटर आयोग पुढे मागणी करायची की या ठिकाणी या देशामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत दिलं जावं अशी मागणी पहिल्यांदा फुल्यांनी केली. त्या काळामध्ये फुल्यांच्या या पूर्ण त्यागाचा विसर पडून त्या ठिकाणी सर्व फुल्यांच्या नावाने शिक्षण दिन साजरा करणे पूर्णपणे कृतज्ञपणाचं लक्षण आहे. आमचं म्हणणं असं आहे, ज्या माणसांनी पूर्ण हयातभर या महाराष्ट्रासाठी भारतासाठी घातलेली आहे त्या लोकांच्या नावानं शिक्षण दिन का साजरा होत नाही? मला या ठिकाणी आचार्य रजनीश यांचं वाक्य आठवतंय. रजनीश असे म्हणायचे, एक शिक्षक राष्ट्रपती झाला त्यामध्ये शिक्षकाचा सन्मान नसून राष्ट्रपतींनी त्याच्या पदाचा त्याग करून शिक्षकाची नोकरी केली असती तो त्याचा शिक्षकाचा सन्मान झाला असता. ज्या माणसानं आपल्याकडे आलेल्या एका विद्यार्थ्याचा प्रबंध चोरला, प्रबंध चोरून त्याने स्वतःच्या नावावरती खपवला, तो माणूस शिक्षक दिनाचा कसा काय त्या ठिकाणी उत्सव करता होऊ शकतो? त्यांनी वाढमान चोरी केलेल्या आहेत. खरं तर त्यांची ती परंपराच आहे. आजच्या काळात पहिले तर स्मृती इराणी असेल किंवा विनोद तावडे असेल यांच्या सगळ्या बोगस डिग्री असतील, ते का कुठून आल्या? कारण आम्ही जी प्रतिज्ञा मानतो त्याला आम्ही प्रेरणा पुरुष म्हणतो, ते प्रेरणा पुरुषच बोगस असतील तर ते पुढच्या काळात सगळे त्यांचे लोक बोगस असणार आहेत ना. यामुळे आमचं म्हणणं असं आहे, ज्या माणसानं गुलामगिरी तृतीयरत्न सार्वजनिक सत्यधर्म नावाची पुस्तकं लिहून या समाजाला अत्यंत चांगली दिशा दिली त्या महात्मा फुल्यांच्या नावाने या ठिकाणी खरं तर शिक्षक दिन साजरा व्हायला हवा, किंवा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने साजरा व्हायला हवा. कारण या दाम्पत्याचं काम आमच्या समाजाकरता खरं आहे. ज्या काळाने शिक्षण नाकारलं गेलं होतं त्या काळ त्यांनी ज्योत पेटवली होती, तर यांच्या नावाने शिक्षण दिन साजरा व्हावा अशी आमची जास्त भूमिका आहे. त्या द्वेष करण्याचं आणि विरोध करण्याचं आमचं कोणतंही कारण आहे असं मला वाटतं. प्रश्न उपस्थित करायचे, ते प्रश्न असे आहेत की आज पूर्ण महाराष्ट्रभर शिक्षकांची भरती थांबलेली आहे. डीएड बीएड करून मुलं आता शिक्षणाच्या कामाच्या शोधामध्ये आहेत. आज पूर्णपणे सरकारने भरती थांबवली, ती भरती का थांबवली याची विचारणा आज केली पाहिजे या निमित्तानं. या ठिकाणी जे शिक्षक आता शाळेमध्ये काम करत आहेत अशा बिकरांमध्ये शाळेमध्ये शिकणाऱ्या शिक्षकांची अवस्था आज बेकार आहे. दोन प्रसंग सांगण्यासारखे आहेत. एक शिक्षक जो आहे तो दिवसभर त्या ठिकाणी शाळेमध्ये काम करतोय, त्याला अनेक वर्षाला पगार मिळालेला नाहीये आणि बिचारा संध्याकाळी 5 नंतर जाऊन वेटरचं काम करत असेल तर आज शिक्षकांची बेकार अवस्था काय आहे? जसं शिक्षण दिन साजरा करून चालणार नाही तर शिक्षकांचे प्रश्न आम्हाला सोडवायला लागतील. एका चेन स्नॅचरला चेन चोरली म्हणून पोलिसांनी पकडलं, त्याच्याकडून माहिती काढल्यावर कळलं की तो शिक्षक आहे. तो शिक्षक आहे आणि अशिक्षक असून सुद्धा चेन चोरतोय. जेव्हा विचारलं गेलं की असं का केलं त्यावेळेस ते सांगितलं 10 वर्षाला मला पगार नाहीये, म्हणजे बायको आजारी आहे, मी चेन नाही चोरू तर काय करू तुम्ही मला सांगा. शिक्षकांच्या अशा बेकार अवस्था असतील, शिक्षकांची भरती झाली नसेल, त्यांना वेळेत पगार मिळत नसतील, तर असले भंपक शिक्षक दिन साजरा करून होणार काय? पोकळे साहेब, काल परवाच राम कदमनी जे बेताल वक्तव्य केले त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल?
काल परवा दहिंडीच्या दिवशी रामकदम यांची जीप पुन्हा घसरली. खरं तर आता काय आमचा नवीन अनुभव नाही, गेल्या चार वर्षामध्ये भाजपच्या अनेक प्रवक्त्यांची भाजपच्या अनेक नेत्यांची बेताल वक्तव्य झालेली आहे, त्यांनी लक्षात घेतली पाहिजे. आता हे सर्रास होऊ लागलेलं आहे. त्या ठिकाणी एका मुलाने विचारल्यावरती राम कदम म्हणले, एखादी मुलगी तुम्हाला आवडली, तुम्ही तिला प्रपोज केलं आणि ती मुलगी जर नाही म्हणाली तर तुमच्याकरता मी घरातून तिला उचलून आली. अरे ही कोणती भाषा आहे, ही कोणती संस्कृती आहे, ही तुम्हाला शोभत का? तुम्ही ज्या ज्या वेळेस मीडियावरती येता स्वतःला मराठा म्हणून सांगता आणि मग मराठा म्हणून सांगताना या ठिकाणी अशी काहीतरी घाणाडी वक्तव्य करता, ही मराठा म्हणून तुम्हाला शोभत का? तुम्ही सगळ्या मराठा अपमान करायचं तुम्हाला वाटत नाही का? या ठिकाणी यांच्या या बेतार वक्तव्याचा आम्ही सगळ्यांना तीव्र भाषा निषेध करतोच करतो. मग कुठून येतं? आज बऱ्याच ठिकाणी सोशल मीडियावरती त्यांना रावणाची आणि कृष्णाची उपमा दिली जाते. मला सगळ्या लोकांना सांगणं आहे, रावणाने सीता पळवून नेली असेल पण त्या रावणाने कधी सीतेला हात लावलेला नाही. आणि कृष्णाला वैदिकांनी कायम बदनाम केलं, 1600 नारायण समन ठेवायला लावले, तो कृष्ण निखिल तसा नव्हता. रावण आणि कृष्णाची उपमा आम्ही देऊ शकत नाही. उपमा द्यायचीच असेल आम्हाला तर उपमा आम्हाला परशुरामाची द्यावी लागेल. परशुरामाची उपमा ही पूर्णपणे रामकदमाला लागू होते. रामकदम हे आसरामचे असतील, रामगरीम असतील किंवा नथुराम असतील यांच्या तोडीत जाऊन बसले असं आम्हाला म्हणावं लागेल. अत्यंत घाणेरडं वक्तव्य त्यांनी करून त्या ठिकाणी आबुलविषयी टांगलेले आहे. यांचं वक्तव्य आम्ही निषेध करतो.